बीएमसीने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा बडगा उगारलेला आहे. मात्र या कारवाईमध्ये बीएमसी दुजाभाव करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांचा मुलगा संजय सिंह ज्या बिल्डिंगमध्ये वास्तव्याला आहे त्या बिल्डिंगमधील 8व्या मजल्यापासून 12व्या मजल्यापर्यंतचं बांधकाम अनधिकृत ठरवत बीएमसीच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाईला सुरुवात केली आणि 8व्या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम पाडलं. मात्र बीएमसीनं केवळ 8व्याच मजल्यावर कारवाई करून संजय सिंह यांच्या घरावर केवळ नाममात्र कारवाई केल्याचा आरोप बिल्डिंगमधल्या रहिवाशांनी केला आहे. 12व्या मजल्यावर राहणाऱ्या कृपाशंकर सिंह यांच्या घराचा फक्त गॅलरीचा दरवाजाच तोडल्याचं समोर आलंय. आपण पाहताय बीएमसीनं दुजाभाव केलेला आहे असा आरोप रहिवाशांनी केलेला आहे. अनधिकृत बांधकामांविरोधात बीएमसीनं ही कारवाई सुरू केलेली होती. मात्र आमचं तर फक्त घर पाडलं तर त्यांचा केवळ दरवाजाच का तोडला असा सवाल या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित केलेला आहे.